तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि जसं मी हा राधावर व्हिडिओ नव्हती बनणार, आज पंचाला बनवावं म्हटलं, कारण का खरंच तिचा मोबाईल ना स्विच ऑफ येत आहे. आणि इतकं कोणाला ट्रोल नका करत जो सोशल मीडियावर. तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं, अशा एक दोन केसेस झाल्या अति लोकांच्या ट्रोलिंगमुळं. कसं असतं, आपल्याला कुटुंब आहे, आपली फॅमिली आहे, नाहीच कोणाचा नवरा चांगला असतो, कोणाचे नातेवाईक चांगले नसतात. आपल्यापाशी ऑप्शन असतं, तुमचा नवरा चांगलं असलं, नातेवाईक चांगले असतात, कोणाचं म्हणजे आपला दुःख व्यक्त करणारा माणूस असतं, प्रत्येकाजवळ असतं, कोण ना कोण, एखाद्याजवळ कोणी नसतं, म्हणून ते सोशल मीडियावर करतात. आता काय झालं आहे, सोशल मीडियावर बरेच लोक खोटं असे करतात, पण राधा त्यातली नाही आहे, कारण का मी तिला 2 वर्षापासून ओळखते. तुम्हाला खोटं वाटत असेल, मी तिला अडचणीत जेव्हा मदत केली होती ना, तर तिने मला 4 वेळा अकाउंट नंबर मागितला होता माझे पैसे रिटर्न करायसाठी. मी तिला दिला नव्हता. जेव्हा तिचं पहिलं पेमेंट आलं होतं, तिने मला न चुकता, ताई तुम्ही मला अडचणीत मदत केली, मी तिच्याकडून घेतले नाही, पण तिने माझ्या मुलाच्या बर्थडेला ते पैसे पाठवले होते, कोणाच्या थ्रू दुसऱ्याकडून गिफ्ट पाठवलं होतं तिने माझ्या मुलाला. आणि ते पण मी तिने मला म्हटलं होतं, ताई तुम्ही ते सोशल मीडियावर दाखवू नका, तर मी ते सांगितलं सुद्धा नव्हतं की तिने माझ्या मुलाला गिफ्ट पाठवलं होणं. तर ती कोणा ती पैशासाठी कधीच असं काम करणार नाही, याची तरी खात्री आहे. कोणाचे 10 रुपये जरी राहिले ना, तर राधा कोणाचे ठेवत नाही, भले ती उपाशी राहीन, पण असं काम ती कधीच करणार नाही. कसं असतं, आपण घरात बसून कोणाला एक कमेंट करतो, जसं मी सांगते ना, मी खूप कठीण परिस्थितीतून पुढे गेले, पण माझ्यापाशी माझं कुटुंब होतं, त्यामुळे मला त्या गोष्टी काही जास्त जाणवलं नाही, कारण का कुटुंब तुमच्यासोबत असलं ना. आणि तिचं कुटुंब असं आहे, फक्त पैसा आला की तिच्याजवळ येते, आणि पैसा संपला का तिला त्रास देतात. ती प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकत नव्हती, पण कसं असतं ना, मग लोक काय म्हणतात, आम्हाला सांगायला लागत होतं, आम्ही काही केलं असतं, म्हणून तिने कदाचित टाकलं असेल. पण तुम्ही कोणाला इतकं ट्रोल नका करू का तिला शेवटचं टोकाचं पाऊल उचलावं लागेल. कसं असतं ना, आपण घरात बसून कोणाला ट्रोल करणं खूप सोपी असतं. आता तुम्ही सोशल मीडियावर एक असंच प्रकरण झालं होतं, तुम्हाला माहीत आहे, याच्यापेक्षा थोडं वेगळं होतं, पण तिला सोशल मीडियाच्या ट्रोलिंगमुळेच तिने तिचा जीव गमावला होता. तर मग मिळाल्यानंतर खूप लोक तिच्या घरी आले, व्हिडिओ काढले, आणि खूप तिला सहानुभूती केली, तिच्यासाठी खूप उभे राहिले, भांडले. पण जिवंतपणे तुम्ही माणसाला जगू देत ना, ट्रोलिंग करू करू इतकं टॉर्चर करता, इतकं टॉर्चर करता, का त्याला जगणं म्हणजे मुश्किल होऊन जातं. तर आपण नाही, आपण तिथं आहे, आपण आपल्याला कंडिशन माहीत नाही. जरुरी नाही 10 पैकी 5 लोक नाटक करतात, पण 5 लोकांमध्ये रियालिटी असते तशी. आणि मी नेहमी सांगते, घरात बसून लोकांना ट्रोल करणं खूप सोपी असते, पण त्या जागी तुम्ही तिचा शेवटपासून प्रवास बघितला असताना 2 वर्षापासून. आणि हो, प्रत्येकजण हा तेवढा स्ट्रॉंग नसतो, एखाद्या जणाची मानसिकता ही लवकर वाईट गोष्टीकडे वळते, तर प्रत्येक जणाला ती गोष्ट सहन होते असं नसते. प्रत्येकजण सिंधुताई सपकाळ नाही बनू शकत. सिंधुताईंसारख्या बऱ्याचशा बायांना त्रास झाला होता, पण त्यांनी दुसरे पर्याय निवडले, पण सिंधुताई एकच आहे, एकच राहणार, कारण का त्यांच्यावर स्ट्रगल ही कोणीच करू शकत नाही आयुष्यात. मी जर कोणाला म्हणेल नाही याने असं घडलं तू तशी कर, तर नाही करू शकत. मला माहीत नाही, मला माझा त्रास हा मी सहन मला माहीत राहील ना काय होणार आहे, तर मी समोरच्या भावना व्यक्त करून मी त्याला घरून डोस पाजू शकत नाही एक्स्ट्रा, तू असं नको करून, की तिची कंडिशन तिला माहीत राहते काय असते. पण तुम्ही इतके ट्रोल करता, मी सांगतो ना 100 पैकी 100% सांगते ती नाटक नाही करत आहे, कारण का मी राधाशी दुरून जरी बघितलं आहे, पण ती पैशाबाबत किती प्रामाणिक आहे हे मला माहीत आहे. तिने त्या काळात, म्हणजे तिच्याजवळ जेव्हा पहिलं पेमेंट आलं होतं, तेव्हा मी तिला अशीच मदत केली होती, तिला ज्यांनी मदत केली त्यांनी त्यांचे पैसे रिटर्न केले. म्हणजे तिच्याजवळ जेव्हाही पगार समजा आला, तर पगार 1 लाख जर आला, तर ती 2 तारखेला संध्याकाळी तुमच्या अकाउंटमध्ये न सांगता पैसे येत होते. पैशाबाबतीत इतकी प्रामाणिक आहे, आणि तिला पैशाची लालच बिलकुल नाही आहे. लालच असती तर तिने खूप काही करू शकली असती. जेव्हा तिला नवरा खूप मारायचा, सुरुवातीला खूप मारायचं आहे, आणि ती मला दाखवायची ताई असं पण सोशल मीडियावर मी टाकत नाही म्हणे लोक मलाच बोलतील, तर तिला भीती वाटत होती बोलन म्हणून, पण तिने कधी ह्या गोष्टी सांगितल्या नाही. पण जेव्हा ती आता सांगायला लागली, तेव्हा लोकांना नाटक वाटते, आणि मग काय होत असतं ना, तुमच्या या अति ट्रोलिंगनं समोरच्या माणसाला शेवटचा पर्याय निवडावा लागतो. हां, तुम्ही नाही वाईट तुमच्या मनात येत असून कोणाला बोलायचं, तर बोलू नका, व्हिडिओ पहा आणि चालले जा, पण अति ट्रोलिंग करू नका. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, तुमच्या ट्रोलिंगमुळे कोणाचा जीव जातो, आणि त्या मग काय होतं ना, नंतर तुम्ही सहानुभूती व्यक्त करता, ती फुकटची सहानुभूती काहीच कामाची नसते. तुम्हाला नाही पटत, नका बघू, सोडून द्या.
आणि तिने जर फोन पण तिचा स्विच ऑफ आहे, बोलणं पण होत नाही. माझं त्या 2-3 दिवस आधी बोलणं झालं होतं आणि ती थोडीशी हे झाली, पण तिचे कमेंट पाहून बहुतेक तिला खूप जास्त त्रास होत असेल. आणि म्हणजे तिला काही सांगायचं, माझं घर, मी राहते नागपूरला, दूर आहे, मी काही करू शकले असते पण मी नागपूरला राहते. आणि ती खूप कठीण परिस्थितीतून पुढं गेली. कसं असते ना, सामान्य माणसाला ना प्रसिद्धी आली त्याच्याजवळ, जवळ का लोकांना ती झेपत नाही, मग लोक त्यांना कोणत्या ना कोणत्या रीतीनं ट्रोल करतात. तसंच तिचा नवरा, तिच्या नवऱ्याला खूपदा समजून सांगितलं, सगळ्यांनी समजून सांगितलं, जो समजून सांगते त्याला शिव्या देतात तू, म्हणून त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आणि तिला ट्रोल कृपा करून करू नका, मी सांगते ना, तुम्हाला नसेन पटत ना सोडून द्या तुम्ही. आणि लोक म्हणतात जे राधाकडून सहानुभूती आहे ज्या लोकांना, तर सहानुभूती नाही म्हणत त्याला, मी तिला 2 वर्षापासून ओळखते, त्यामुळं 2 वर्षात माणूस बोलून आणि त्याच्या व्यवहारातून कळतो तो खोटा आहे का खरा आहे. आणि मला माहिती आहे ती किती प्रामाणिक आहे कोणत्या गोष्टीबाबत, ती कोणाचा 1 रुपयासुद्धा ठेवत नाही. मी तिला जी सा तुम्हाला पुन्हा सांगतो, तिला मदत केली, तिने दरवेळेस माझ्या मुलाच्या वाढदिवसाला टाकले पैसे, कारण का ताई मी इथून कपडे घेऊ शकत नाही, मला माफ, मी तिच्या मुलांना सगळं पाठवत होती. तर तिने सुद्धा रिटर्न नको म्हणे, ताई मला चांगलं नाही वाटत, मला पेमेंट देते. तर मी फुलना फुलाची पाकळी तरी तिने माझ्या मुलासाठी केली होती, नाही म्हटलं तरी तिने हे केलं होतं. तर हा मोठेपणा प्रत्येकामध्ये नसतो, केलेल्या उपकाराची जाणीव तिला पुरेपूर आहे आणि ती करते सुद्धा तशी. त्यामुळं तिला वाईट बोलून आपलं चांगलं होत नाही, आणि अति कोणाला ट्रोल करून तुम्ही तिच्या मानसिक हे करता, म्हणून ती अशा कंडिशनमध्ये आहे की तिला तुम्ही नाही नका बोलू, तिला चांगलं वाईटही नका बोलू ना, नाही तुम्हाला बोलावं वाटत तर सोडून द्या, पण इतकं ट्रोल नका करू समोरच्याला, का त्या माणसाला जगणं मुश्किल होणार. कारण का तिला ना भाऊ आहे, आहे सगळं गणगोत, पण तिच्या सगळं कामापुरते, तिच्याजवळ पैसे असले तर सगळे येतात. इवन मी आज सांगणार होते, तिला आम्ही जे गिफ्ट द्यायचे ना ते सुद्धा तिच्या घरी आल्यावर तिचे नातेवाईक घेऊन जायचे. मी तिला खूपदा म्हटलं होतं, तू राधा अशी नको करत जो, आम्ही तुला काय पाठवतो, तर ताई म्हणाल्या नाही म्हटलं तर भांडतात बोलतात, तर तिच्याशी असे वागतात. तिने कधी ह्या गोष्टी सांगितल्या नाही, पण आज मला खरंच सांगा वाटतं, तिला कोणी काही पाठवलं तिच्या घरी आला तर तिच्या घरून सामानसुद्धा नेतात, तिला न विचारता घेऊन जातात तिच्या घरून आणलेलं सामान. तिला म्हणजे नाही म्हणायची सुद्धा उज्जागिरी नाही त्या गोष्टीची, म्हणजे इतकी म्हणजे ती कमाई करून तिला असं म्हणतो ना स्वतःसाठी तिला जगता येत नाही. आणि बाहेर का बरं जाते ती, तिला वाटतं थोडंसं चांगलं वाटतं आणि 4 लोक तिला बोलावं जात. तिने कधी हे लग्न हे समारंभ तिने कधी हे अनुभवलंच नव्हतं, तर त्यामुळं तिला आता थोडंसं यायला लागलं, तर थोडीशी आनंद करायला लागली होती ती, 4 लोकात मिसळायला लागली होती. तिला कोण चांगलं कोण वाईट यातला अजूनही फरक कळत नाही, त्यामुळं तिचा तो प्रॉब्लेम आणि त्याचाच फायदा तिचा घरच्या लोकांनी घेतला. आणि खरंच इतकं ट्रोलिंग चालू आहे तिला, मी बघितलं कमेंट गिमेंट, तिचा फोन पण लागत नाही आहे. नाहीतर तिने कुठं पण राहावं, काम करावं आपलं, छान पोट भराव, आणि राग शांत होईपर्यंत तर तिने लोकांनी तिला ट्रोल करू नये, कारण का ती खरंच खूप परेशान. तिला तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, तिला पोटामध्ये एक प्रॉब्लेम आहे तिला, त्याचा डॉक्टरांनी तिला ऑपरेशनसुद्धा सांगितलं होतं पण तिने नाही केलं, कारण का तिचं वय कमी होतं आणि ती वीक खूप आहे, तर त्यामुळे तिचं ऑपरेशनसुद्धा डॉक्टरांनी हो नाही करत होते डॉक्टर, तर त्यामुळे त्याच्यामुळे पण ती खूप घाबरते. ती गोळ्या खाल्ल्यामुळे तिला बहुतेक ते प्रॉब्लेम जास्त झाला पहिल्यापासून आहे म्हणाल, तर तिला एक प्रॉब्लेम नाही आजाराचा भरपूर प्रॉब्लेम आहे. तर ते पण तिने मेडिकल रिपोर्ट पाठवले होते मला, डॉक्टरांना दाखवले होते इथे ताई कोणचा डॉक्टर आहे का, ती खोटी काहीच बोलत नाही. पण आता कसं असते ना, आजूबाजूला वातावरण असं झालं आहे, एक खोटा बोललं तर लोकांना वाटते सगळेच खोटे बोलतात. त्यामुळं कृपया करून मनापासून माझी तुम्हाला विनंती आहे की कोणाला इतकं ट्रोल नका करू, का त्याला म्हणजे मानसिक खच्चीकरण झाल्यानंतर माणूस कसा होतो हे तुम्हालाही माहीत आहे. तर त्यामुळं मनापासून खरंच सगळ्यांना विनंती आहे माझ्या, नका करू इतकं कोणाला ट्रोल.